हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये. आणि आपण जी समरीची सिरीज सुरू केलेली आहे त्यातील हा अर्थशास्त्राच्या समरीचा भाग 3 असेल. यापूर्वीचे जे 2 पार्ट्स आहेत ते चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघा. आणि आता ज्या येणाऱ्या एक्झाम्स असतील, कंबाईन तसेच राज्यसेवा, या दोन्ही एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स अतिशय महत्वाचे ठरतील. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं होतं की मॅडम, इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे आम्हाला खूप अवघड जातो आणि फारसे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तिकडे, तर कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे. जर तुम्ही मागच्या पेपरचं अनालिसिस केलेलं आहेच पण ऑलरेडी चॅनलवरती, तर त्यावरून असं लक्षात येतं की इयत्ता 11 आणि 12 या दोन ज्या स्टँडर्ड आहेत, या दोन स्टँडर्डमधून आपल्याला खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण इकडे जी सुरू समरीची सिरीज सुरू केलेली आहे ती तुम्हाला इथं हेल्पफुल ठरेल. अगदी बेसिक आणि सोप्या भाषेत हे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला नक्कीच इकडे फायद्याचे ठरतील. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण या जे आपलं व्हिडिओ लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. प्लस ज्या विद्यार्थी मित्रांना प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्यांनी हा रेफरल कोड जो आहे हा वापरू शकता तिकडे, ज्यामध्ये तुम्हाला जी काही अमाऊंट असेल फायनल अमाऊंट त्यामध्ये 10% असं तिकडे सूट मिळेल. आणि तिकडे सुद्धा माझे बरेचसे कोर्सेस आहेत फ्री, तसेच ऑनलाईन आणि स्पेशल क्लासेस सुद्धा झालेले आहेत, तर तुम्ही ते तिकडे बघू शकता. आणि तुम्हाला तिकडे PDF सुद्धा डाउनलोड करता येतील, त्याचा सुद्धा तुम्हाला एक फायदा होईल. तर मग अनअकॅडमीवरती फॉलो करा. आणि सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर हा रेफरल कोड म्हणजे सोनी कदम हा रेफरल कोड तिकडे वापरा, ज्यामध्ये तुम्हाला सूट मिळेल. चला तर मग आज आपला पहिला टॉपिक असेल लोकसंख्या. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. काय असते लोकसंख्या, काय असतो हिचा वापर, आणि लोकसंख्या आपल्या देशाची किती आहे आता सध्याला, आणि आता जी 2021 ची जनगणना होणार आहे त्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लोकसंख्या म्हणजे काय, तर बघा, लोकांची संख्या जी एका ठराविक कालावधीसाठी आणि एका विशिष्ट भागात वास्तव्य करत असतं तिला लोकसंख्या किंवा तिला तुम्ही पॉप्युलेशन सुद्धा म्हणू शकता. मग भारताची लोकसंख्या जी आहे ती प्रत्येक 10 वर्षांनी मोजली जाते, जिला आपण जनगणना म्हणतो. बरोबर, जनगणना मागची 2011 साली झाली होती, आताची 2021 साली होणार आहे. तर 2011 जनगणनेनुसार 121 कोटी होतो आपण. आपले पंतप्रधान म्हणतात 125 करोड देशवासी हो, तर बघा त्यानुसार आपण झालेलेच होतो आता. आणि आता साधारणतः मला वाटतं 125 तर पुढे आपण क्रॉस केलेलंच आहे. त्यामध्ये लोकसंख्या वाढीबाबत चीन नंतर आपला दुसरा क्रमांक लागतो, पण चीनचा हा जो काही आता नंबर आहे तो फार दिवस तिकडे टिकणार नाहीये. साधारणतः 2025-26 कालावधीमध्ये आपण चीनला सुद्धा या नंबरवरून बाजूला करू आणि आपल्या देशाचं नाव तिकडे पहिल्या नंबरवर असेल हे लक्षात ठेवा. ही काही चांगली बाब नाहीये. बघा, जितकी लोकसंख्या वाढेल तितक्या ज्या काही पायाभूत सोयी सुविधा आहेत त्यावरती ताण पडणारच आहे, आणि हे आपल्याला सगळ्यांना माहितही आहे. मग जागतिक लोकसंख्येच्या 9% भारताची लोकसंख्या एवढी आहे, म्हणजेच 17.5%, आणि राज्यसेवेमध्ये यावरती सिंगल लाईन प्रश्न येऊन गेलेला आहे. तसेच जागतिक भूभाग जो आहे तो आपल्या देशाने किती व्यापलेला आहे, तर 2.4%. ओके, आणि लोकसंख्येच्या संबंधीची जी काही माहिती असते ती रजिस्ट्रार जनरल यांचं कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्या मार्फत संकलित करून ती प्रकाशित केली जाते हे लक्षात ठेवा. कारण लोकसंख्येच्या जनगणनेच्या बाबतीमध्ये काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असले पाहिजे. कारण 2021 जनगणना होणार आहे, त्यामध्ये NCR, त्यानंतर NPR आणि आता काही दिवसांपासून न्यूजमध्ये असलेलं CAA. ओके, तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथून एक प्रश्न आहे की 2021 जी जनगणना होणार आहे ती स्वातंत्र्याच्या नंतरची कितवी जनगणना असेल, आणि महत्वाचं म्हणजे याचे कोणी आयुक्त आहेत का, तर त्या आयुक्तांचं नाव सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, आणि अगदी सर्वांनी सांगायचे जेवढ्या विद्यार्थी मित्रांनी इकडे हे व्हिडिओ लेक्चर बघतील, कारण इथून तुमचं एक रिव्हिजन होईल आणि तुम्हाला ती गोष्ट पेपरमध्ये पुढे आठवेल सुद्धा. त्यानंतर बघा, लोकसंख्येचं वास्तव्य माहीत आहे का तुम्हाला, हे कुठल्याही बुकचं आपल्याला सोडायचं नाहीये. यावरून प्रश्न कसे येतात मी तुम्हाला वारंवार आणि वेळोवेळी दाखवून दिलेला आहे.
तर बघा तिसऱ्या शतकामध्ये अर्थशास्त्र हा जो काही कौटिल्य विष्णुगुप्त आणि आपण म्हणूया की चाणक्य त्यांची तिन्ही नावं लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये त्यांची तिन्ही नावं सुद्धा विचारली होती. तर या त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये लोकसंख्या ही राज्याची करप्रणाली म्हणजेच धोरण मोजण्यासाठी एक घटक असतो आणि लोकसंख्येची पद्धतशीर जनगणना जी आहे ती 1865 ते 1872 या कालावधीमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आली होती. मग भारताची पहिली जनगणना 1872 मध्ये करण्यात आली आणि इथं कोण होतं तर यस लॉर्ड मेयो लक्षात ठेवा. आणि 11 जुलै 1987 ला संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी इतकी झाली होती आणि तिथूनच 11 जुलै हा जो दिवस आहे तो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून आपण साजरा करतो. हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, तर खूप महत्वाचे आहेत काही कन्सेप्ट अगदी बेसिक आहेत जे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा लोकसंख्या वाढीबाबतील बदल किंवा वाढीतील बदल आपण बघूया. साधारण जर तुम्ही बघितलं तर 1911 ला भारताची लोकसंख्या 25 कोटी, 21 मध्ये 25.1, त्यानंतर 31 मध्ये 27, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा जो कालखंड होता त्यामध्ये आपली लोकसंख्या एवढी वाढलेली नाहीये. ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं ज्यामध्ये 1951 ला जर आपण लोकसंख्येची जनगणना केली असेल तर ती फक्त आपण 36 कोटी होतो. त्यानंतर बघा कसे आपण पुढे भरभर वाढत गेलो आणि 2021 मध्ये तर आता आपण चीनला सुद्धा मागे सोडू. तर 2001 चा आकडा 102 कोटी होता आणि 2011 चा जो आकडा आहे तो 121 कोटी आहे. म्हणजे साधारणतः इकडे वार्षिक वृद्धी दर जो आहे तो एवढा आहे तुम्हाला बघायला मिळेल. आणि 1921 ची जी जनगणना होती त्यामध्ये तुम्हाला वार्षिक वृद्धी दर निगेटिव्ह किंवा ऋणात्मक दिसतोय. प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं की कोणत्या वर्षी तो निगेटिव्ह किंवा ऋणात्मक होता. ओके, त्यानंतर पुढे बघितलं तर लोकसंख्येतील अत्यल्प घट 1911 ते 1921 दरम्यान झालेली आहे. तिथं आपल्याला नकारात्मक वृद्धी इथं दाखवले तुम्हाला मी. हा जो निगेटिव्ह जो रेशो आहे तो निगेटिव्ह आहे. आणि काय कारण असेल बघा, तर मुख्य काही साथीचे रोग वगैरे, प्लेगची साथ वगैरे आठवतं तुम्हाला, इंग्रज होते इकडं, चालेल, तर त्यावरून तुम्हाला माहीत असलं पाहिजे की इथं घट झाली होती. उदाहरणार्थ कॉलरा, त्यानंतर फ्ल्यू, प्लेग, मलेरिया इत्यादी साथीच्या रोगांमुळे हे सगळे लक्षणं तिकडे निगेटिव्ह मध्ये दिसून येतात. त्यानंतर महाविभाजनाचं वर्ष 1921 तो 11 ते 21 याच्या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर तिथं नकारात्मक किंवा ऋणात्मक सुद्धा म्हटलं जातं. काही विद्यार्थ्यांमित्रांना ऋणात्मक समजतं, काही विद्यार्थी मित्र नकारात्मक म्हणतात, किंवा तुम्ही त्याला निगेटिव्ह सुद्धा म्हणू शकता. मग 1921 नंतर लोकसंख्या सातत्याने पुढे वाढतच गेलेली आहे आणि आज जर आपण बघितलं तर ती 125 कोटीच्याही वर आहोत आपण, म्हणजे पुढेच आहोत. आणि 1921 मध्ये आयुक्तांनी हे जे वर्ष होतं 1921 ते महाविभाजनाचं वर्ष म्हणून तिथं जाहीर केलेलं आहे. तर सिंगल लाईनमध्ये प्रश्न येऊ शकतो, आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1931 ते 1941 या कालावधीमध्ये सकारात्मक वृद्धी दर बघण्यात आलेला आहे. लोकसंख्येत सुधारित वाढ 1951 च्या पुढे झालेली आहे आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे त्यामध्ये विशेष वाढ, इकडे प्रचंड प्रमाणात वाढ आपल्याला दिसून येते. त्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट जो झाला तो म्हणजे 1971 ते 2001 या कालावधीमध्ये, ज्यामध्ये वार्षिक वाढीचा दर आपण जर बघितला तर तो किती होता, प्रतिवर्ष 2% अधिक होता आणि इथंच लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर लोकसंख्या वृद्धी दरात घट झालेली आहे 2001 ते 2011 दरम्यान. आणि किती घट झालेली आहे तर बघा, 2001 मध्ये 1.9%, तर 2011 मध्ये 1.4% एवढी घट आपल्याला दिसून येते. आणि जर आपण यावरून एव्हरेज जर काढलं तर सरासरी वार्षिक वृद्धी दर कमी होताना आपल्याला इकडे लक्षात येतो, जो की 2001 ते 2011 कालावधीमध्ये झालेला आहे. त्यानंतर लोकसंख्येच्या वाढीचा सिद्धांत, मालथसचा सिद्धांत अतिशय इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी यावरती क्वेश्चन आलेले आहेत आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. सो आपण बघूया की काय आहे मालथसचा सिद्धांत. बघा, मालथस यांच्या सिद्धांतानुसार यांनी असं म्हटलेलं आहे की लोकसंख्या ही भूमितीय गतीनं वाढते, म्हणजेच 2, 4, 8, 16, 32, 64, परंतु अन्नधान्य आणि बाकीच्या ज्या काही बेसिक सोयी सुविधा आहेत हा गणितीय गतीनं वाढते, म्हणजेच काय तर 1, 2, 3, 4, हे लक्षात ठेवा. आणि थॉमस रॉबर्ट मालथस यांनी 1798 मध्ये त्यांच्या एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803 मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत काही लोकसंख्या वाढीला कसं कंट्रोल करायचं यावरती उपाय सुद्धा सुचवलेले आहेत. तर त्यांच्या या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि त्यांचा हा सिद्धांत लक्षात ठेवायचा, ज्यामध्ये दॅट इज
त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिओमेट्रिकल प्रोग्रेशननं लोकसंख्या वाढते तर अन्नधान्याचा पुरवठा हा मॅथमॅटिकल प्रोग्रेशननं वाढतो. तर हे इम्पॉर्टंट असेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. ठीक, त्यानंतर बघा, यामुळे लोकसंख्या व अन्नधान्य जे असतं त्यामध्ये असमतोल निर्माण होतो, म्हणजे बॅलन्स राहत नाही. आणि हा असमतोल उशिरा विवाह, त्यानंतर नैतिक संयम यासारख्या प्रतिबंधक जर आपण उपाय तिथं करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला लोकसंख्येवरती आळा घालता येतो. आणि माल्थसनं पुढे जाऊन असंही सांगितलेलं आहे की सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना त्यांनी म्हटलेल्या, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ही अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते आणि असमतोलावर नियंत्रण आणता येतं, तथापि हे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत हे स्त्री आणि पुरुष या दोघांनी करायला पाहिजे. उदाहरणार्थ जर लवकर लग्न झालं तर अर्थातच दोन मुलं किंवा त्यांच्याही पेक्षा एखादा मुलगा मुलगी जर झालं तर तिकडे थांबायला पाहिजे असं नाही होत. दोन मुली झाल्या की तिसऱ्या मुलाची वाट बघायला जातं, तिसरी मुलगी झाली की परत चौथ्याच्या अपत्याच्या वेळी सुद्धा मुलाची वाट बघली जाते, चौथी मुलगी झाली की पाचव्यासाठी, म्हणजे अशा प्रकारे 111 कितीतरी इथं वाढत जातं. आणि आज आपण बघत आहोत की भारतामध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जे आपल्याला आता इथं चीनला सुद्धा मागे सोडण्यासाठी भाग पाडते. त्यानंतर आता आपण बघूया की काही संकल्पना आहेत, या संकल्पनांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. विशेषतः राज्यसेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थी मित्रांनी ह्या संकल्पना सुद्धा माहीत ठेवायच्या. बघा, जन्मदर. जन्मदर म्हणजे काय? तर एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या याला जननदर किंवा बर्थ रेट किंवा जन्मदर असं म्हटलं जातं, बरोबर. त्यानंतर बघा मृत्यूदर. मृत्यूदर म्हणजे काय? तर एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या याला मृत्यू दर असं म्हणतात. आणि जीवित प्रमाण दर, ज्यामध्ये जन्मदर व मृत्यू दर यांच्यातील फरक, म्हणजेच त्याला आपण डिफरन्स सुद्धा म्हणू शकता तुम्ही, तर यांच्यामधील असलेला डिफरन्स म्हणजेच काय? तर जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाण दर होय. आणि हा दर लोकसंख्येतील खरी वाढ, तिथं जी अॅक्च्युअल वाढ असते ती तिकडे दर्शविते. आणि जीवित प्रमाण काढण्यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा आहे, जन्मदर वजा मृत्यू दर, हे आपल्याला इकडे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे बघितलं तर बघा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, जो की एजे कोल आणि ईएम व्ह्युअर या लोक शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. आणि यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा, लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास 1958 या पुस्तकामध्ये एम जी कोल व ईएम व्ह्युअर यांनी यांचा सिद्धांत मांडला होता, संक्रमणाचा सिद्धांत. आणि या सिद्धांतानुसार प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यामधून जातो. आणि आता ते 3 टप्पे आपल्याला बघायचे आहेत. आणि या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्मदर आणि मृत्यूदर दाखवतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यातील पहिला बघा, लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आपण बघूया, ज्यात या सिद्धांतात आर्थिक विकास, म्हणजेच आपण म्हणूया की इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आणि लोकसंख्येतील वाढ यामधला जो संबंध आहे तो पुढील 3 टप्प्यांमध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि याच सिद्धांतानुसार देश आर्थिकदृष्ट्या किती प्रगत होतो किंवा देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो तेव्हा लोकसंख्या 3 टप्प्यांमधून जाते. त्यातील पहिला टप्पा असेल लोकसंख्येतील घटता दर. हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा आहे, ज्यात आपल्याला माहीत असलं पाहिजे की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीचं प्रमाण जास्त होतं, म्हणजेच सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते. आणि सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येमध्ये कमी वृद्धी तिकडे दिसून येते, यालाच लोकसंख्येच्या संक्रमणाचा पहिला टप्पा म्हणू शकता किंवा लोकसंख्येतील घटता दर सुद्धा म्हणू शकता, जे की या दोन शास्त्रज्ञांनी इकडे मांडलेला आहे. उदाहरणार्थ बघा, जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, अंधश्रद्धा ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर दारिद्र्य, रूढीवादी वैद्यकीय सुविधांचा अभाव, यामुळे हे घटता दर तिकडे दिसून येईल. आणि 1921 पूर्वी, म्हणजे विभाजनापूर्वी, महाविभाजनाचं ज्याला वर्ष म्हटलं जातं, त्या महाविभाजनाच्या वर्षापूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता. कारण बघा, निरक्षरता आपल्या देशात होती, अंधविश्वास अंधश्रद्धा आताही आहे, दारिद्र्य सुद्धा होतं, रूढीवादी सुद्धा होतो आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव सुद्धा होता. अर्थातच आपण पहिल्या टप्प्यात येतो. त्यानंतर तो दुसरा पुढचा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा लोकसंख्येतील वाढता दर. औद्योगिकरण म्हणजेच इंडस्ट्रीयलायझेशन आणि त्यानंतर आर्थिक विकासानं दुसऱ्या टप्प्याची इथं सुरुवात झालेली आहे.
ज्यात आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झाला पण जन्मदर वाढतच राहिला आणि इथूनच पुढे लोकसंख्येचा विस्फोट झाला आणि भारतासह बाकीचे जे सर्व विकसनशील देश आहेत ते दुसऱ्या टप्प्यात येतात आणि आता भारताची वाटचाल जर बघितलं तुम्ही तर आता ती तिसऱ्या टप्प्याकडे आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि तिसरा टप्पा हा सर्व विकसित देशांमध्ये येतो ज्यामध्ये वाढत स्थिती औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे, शिक्षणाचा विस्तार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला इकडे लक्षात ठेवायच्यात. आता 1901 ते 2011 पर्यंत जन्मदर आणि मृत्यूदर इकडे दाखवलेले आहेत, तुम्ही ते एकदा बघून घ्या आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मागच्या एकदम चार जनगणनेचे तरी लक्षात ठेवा, 81, 91, 2001 आणि 2011. त्यानंतर विभाजनाच्या वर्षामध्ये किती इथे टक्का होता जन्मदराचा आणि मृत्यूदराचा तर तो सुद्धा तुम्ही आकडा थोडा लक्षात ठेवा. विभाजनाचं वर्ष 1921 आहे आणि ते किती होता तर 46.3 आणि मृत्यूदर होता 36.3. चालेल, कधी कधी यावरती सिंगल लाईन प्रश्न येईल किंवा मग मॅच द पेअरीमध्ये येईल त्यामुळे आपल्याला माहीत असायला पाहिजे किंवा जोड्या लावामध्ये. ओके, आणि कंबाईनच्या विद्यार्थी मित्रांना थोडेसे प्रश्न डीप मध्ये आहेत त्यामुळे थोडंसं त्यांनी काळजीपूर्वक इकडे वाचायचं आहे किंवा लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा लोकसंख्या विस्फोट, आता ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये लोकसंख्येतील वाढ ही अर्थव्यवस्थेची वृद्धी व विकासापेक्षा सुद्धा वेगानं होते. अर्थव्यवस्था तर वाढतच नाही पण इकडे लोकसंख्याच वाढलेली दिसते आणि उदाहरण आहे चांगला आपला देश, बरोबर. तर मग बघा लोकसंख्येचा विस्फोट हा वाढत्या जन्मदरामुळे आणि मृत्यूदरामुळे होतो. तर वाढत्या जन्मदराची काय काय कारणे असू शकतात, पहिलं कारण आहे निरक्षरता. देशातील स्त्रिया जर इथं शिकलेल्या असतील तर या स्त्रियांच्या शिक्षणामुळे जन्मदरात वाढ झाली नसती पण स्त्रिया निरक्षर आहेत आणि स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे जन्मदरात वाढ झालेली आहे. त्यानंतर विवाहाची सार्वत्रिकता, खूप कमी वयामध्ये लग्न केलं जातं आणि भारतात विवाह म्हणजे धार्मिक आणि सामाजिक कर्तव्य मानलं जातं आणि म्हणूनच शिक्षण कुठंही तिथं दिसत नाही पण लोक विवाहाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो एक वेगळ्याच पद्धतीचा आहे आणि जास्त मुलगी शिकली तर मग हिला शिकलेला मुलगा मिळेल का किंवा चांगला नवरा मिळेल का, परत तेच प्रॉब्लेम सर्वांनाच माहिती आहे तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे बघितलं तर यस, विवाहाचं वय खूप कमी आहे, स्त्रियांसाठी 18 वर्षे आणि पुरुषांसाठी 21 वर्षे, म्हणजे खूप कमी आहे. बघा सरासरी जर आपण एक काढली तर हे खूप कमी आहे बाकीच्या कंट्रीजच्या मानानं आणि कमी वयात विवाह केल्याने जलद गतीने जन्मदरात सुद्धा वाढ आपल्याला तिकडे दिसून येईल. तसंच मुलगाच पाहिजे, शेवटी मृत्यूच्या नंतर हा पाणी पाजतो, आत्म्याला शांती वगैरे मिळते, हे सगळे कन्सेप्ट आपण सगळेच जाणता. मग शेवटी मुलगाच हवा हा कन्सेप्ट इथूनही आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसते. त्यानंतर संयुक्त कुटुंब पद्धती, कोणा एकावरही आर्थिक जबाबदारी नसावी किंवा पडू नये यामुळे सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मदराचं प्रमाण आपल्याला दिसून येतं आणि होऊ द्या कितीतरी झालं तरी आपली शेती आहे, शेतीमध्ये कामाला जातील असा एक कन्सेप्ट होता तर ते सुद्धा महत्वाचं असेल जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी इथं लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात हे महत्वाचं असेल आणि हे कारण आपल्याला 5 लक्षात ठेवायचे ज्यामुळं आपल्या देशाची लोकसंख्या इथं एक लोकसंख्येचा विस्फोट होण्यास कारणीभूत ठरलेला आहे. त्यानंतर बघा शेतीवरील अवलंबित्व, ज्यात भारतीय शेती मनुष्यबळावर आधारित आहे आणि त्यामुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढे लोक तिथे शेतीमध्ये काम करायला येतील असा सुद्धा समज. त्यानंतर पिढ्यानं पिढ्या असलेलं दारिद्र्य, गरीब लोकांचा कल मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो कारण जास्त मुलं म्हणजेच आर्थिक उत्पन्न जास्त होईल अशी त्यांची धारणा आहे पण असं शक्य नाहीये, बरोबर. आणि त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचं अज्ञान, बऱ्याचशा लोकांना अजून काय माहीतच नाहीये की कुटुंब कल्याण काय असतं ते आणि त्यामुळेच कुटुंब कल्याणासाठी किंवा छोट्या कुटुंबासाठी जरी सरकारनं काही किंवा शासनानं काही इकडे उपाययोजना जरी केलेल्या असतील तर त्यामध्ये इथं कोणी पुढाकार घेऊन त्या सगळ्या वापरण्यासाठी योग्य होणार नाही. जसं की पुरुष नसबंदी आहे, त्यानंतर स्त्रियांचं आपण म्हणूया की बाळाचं वगैरे जे काही ऑपरेशन असतं तसंच निरोध वगैरे वापरणं किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात तर ह्या सगळ्यांबद्दल अजूनही बऱ्याचशा लोकांपर्यंत जागृती पोहोचलेली नाहीये आणि त्यामुळेच आज आपण बघतो की लोकसंख्येचा विस्फोट आपल्या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी इथं लोकसंख्येच्या विस्फोटासाठी कारणीभूत ठरतील. 8 कारण आहेत इथं हे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बघा
न्यूनतम लोकसंख्या म्हणजेच काय तर नैसर्गिक संसाधने लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त. बघा यावरती प्रश्न आलेला आहे, सो कीप इन माइंड. त्यानंतर अधिकतम लोकसंख्या, लोकसंख्या वाढ नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त. आणि पर्याप्त लोकसंख्या, लोकसंख्या वाढ आणि उपलब्ध साधन संपत्ती हे इक्वल असणं किंवा बॅलन्स्ड असणं ज्याला पर्याप्त लोकसंख्या म्हणतात. आता हे बघा, पूर्वी 1961 मध्ये परिस्थिती अशी होती, मोठी गाडी आहे, 3-4 लोक 5 लोक यामध्ये दिसत आहेत. आणि 2011 मध्ये बघा, इकडे तिकडे लटकलेले आहेत, तरी जागा बस होत नाहीये किंवा तरीही लोक इथं पूर्णपणे बसू शकत नाहीत या गाडीमध्ये. म्हणजे हा झाला आपला लोकसंख्येचा विस्फोट. आणि हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतर मृत्यूदर कमी होण्याची कारणे, पहिला असेल वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा. उदाहरणार्थ काही साथीचे रोग असतील आणि सोयी सुविधांमुळे, म्हणजे वैद्यकीय सोयी सुविधांमुळे इकडे यावरती नियंत्रण करण्यात आलेलं या रोगांवरती. त्यानंतर माता मृत्यूदर, आरोग्यामध्ये ज्या काही सुविधा झाल्या त्यामुळे प्रसूती दरम्यान मातांचं जे काही मृत्यू होतो त्यामध्ये कमी झालेलं आहे प्रमाण. त्यानंतर बालमृत्यूदरातील घट, चांगल्या वैद्यकीय सुविधांमुळे सुद्धा बालमृत्यूदरात घट झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. 2011 मध्ये दर हजारी 47 इतकं कमी झालेलं आहे. आणि यामध्ये ओडिशा राज्याचा खूप चांगल्या प्रमाणात नंबर आहे बरं, ओडिशा लक्षात ठेवा. ओडिशा काहीही म्हणा. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो काही दर आहे तो लक्षात ठेवू शकता, बालमृत्यूदरातील घट वगैरे, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे, साक्षरतेत झालेली वाढ यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे. तसेच सकस आहार वापर वगैरे, आपत्ती व्यवस्थापन यामुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण इकडे तफावत बघू शकता, जे की मृत्यूदर कमी होण्याची कारणेही आहेत. साक्षरतेत झालेली वाढ, त्यानंतर सकस आहार ज्यामध्ये शालेय मध्यान्न भोजन वगैरे. तर अशा प्रकारे आपण हे मृत्यूदरामध्ये जी काही घट झालेली आहे त्यामध्ये जी काही 6 कारणं इथं कारणीभूत ठरतात, ज्यात पहिलं कारण असेल बघा वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा, त्यानंतर माता मृत्यूदर, बालमृत्यूदरातील घट, साक्षरतेत झालेली वाढ, सकस आहार आणि आपत्ती व्यवस्थापन. यामुळे काय झालेलं आहे तर जे काही मृत्यू वगैरे होतात त्याची इथं कमी झालेली आणि त्यामुळे जिकडे घट आलेली आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर तुम्हाला माहीत हवे का मध्ये आपण बघूया की लोकसंख्या विस्फोटाचे काय काय परिणाम होतात. परिणाम आपल्याला स्टेटमेंटमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवा, भूमीवर म्हणजेच जमिनीवर येणारा अधिक कर किंवा भार ज्याला आपण म्हणू, त्यानंतर कृषीवर येणारा भार, मूलभूत ज्या सोयी सुविधा असतात दॅट इज बेसिक अम्युनिटीज किंवा ज्याला आपण म्हणूया की बेसिक ज्या काही इथं गरजा आहेत त्या सुविधांवरती इकडे ताण येतो. तसेच अन्नाची मागणी आणि पुरवठा यामधील एक बॅलेन्स जो आहे तो असमतोल होतो. पर्यावरणाच्या समस्या बघू शकता, जसं की झोपडपट्टी वगैरे जर वाढली तर अर्थातच कचऱ्याचा प्रश्न येतो. त्यानंतर आरोग्य, त्यानंतर वेगवेगळ्या समस्या ज्या तुम्ही आम्ही जाणतोच बरोबर का. त्यानंतर बघा, सामाजिक समस्या आणि कमी राष्ट्रीय उत्पन्न हे काही परिणाम आहेत जे लोकसंख्या विस्फोट इथं घडून आल्याच्या नंतर हे परिणाम दिसून येतात. आणि असे परिणाम आपल्या देशामध्ये सुद्धा दिसून येतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. यावरती प्रश्न जर आले तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे किंवा हे परिणाम तिकडे माहीत असले पाहिजे. त्यानंतर पुढे बघूया, लोकसंख्या विस्फोटावर काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का. आणि लोकसंख्येतील विस्फोट या समस्येवर जर आपण बघितलं तर खालचे काही उपाय आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे, जसे की आर्थिक उपाय. आता आर्थिक उपायांमध्ये काय होईल तर बघा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला म्हटलं जातं म्हणजेच राहणीमानाचा दर्जा, हा राहणीमानाचा दर्जा वाढून लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते. आणि त्यातील काही महत्वाचे घटक जर म्हटलं तर पहिल्यांदा आहे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, दारिद्र्याचं निर्मूलन करणं किंवा त्याला पॉवर्टी इरॅडिकेशन म्हणू शकता तुम्ही, ओके, पॉवर्टी इरॅडिकेशन. त्यानंतर असेल उत्पन्न व संपत्तीचं समान वाटप, म्हणजेच काय तर जो काही गरीब आणि श्रीमंताशी जी दरी आहे ती तशी निर्माण नाही होऊ द्यायची, तिच्यामध्ये समानता किंवा इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न करायचा. तर हे काही असतील आर्थिक उपाय. त्यानंतर आहेत सामाजिक. सामाजिक मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय, या शिक्षणाचा विस्तार केला पाहिजे, म्हणजे सर्वात जास्त साक्षरता झाली पाहिजे, साक्षरता असली पाहिजे आणि महिलांच्या दर्जा सुधारणा असलं पाहिजे. त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांचं समाजामधील स्थान, त्या जिथे काम करतात तिथे त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, अशा काही महत्वाच्या गोष्टी महिलांच्या दर्जा सुधारणा घडवून आणू शकतात. त्यानंतर लग्नाचं किमान वयोमर्यादात वाढ झाली पाहिजे. आताही बघा, राजस्थान वगैरे सारख्या ठिकाणी बालविवाह केले जातात आणि या बालविवाहाच्याच विरोधात पायल जांगीड
आठवतंय तुम्हाला पायल जांगीड यांना काय मिळालेलं आहे, तर यस गेम चेंज जे काही पुरस्कार आहे दॅट इज बेल सॉरी मिलिंडा गेट फाउंडेशन, बिल गेट्स अँड मिलिंडा गेट या फाउंडेशन तर्फे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. जसं आपल्या पंतप्रधानांना एक पुरस्कार मिळालेला आहे गोलकीपर, तसं पायल जांगीड यांना विवाह म्हणजे जे बालविवाह होते त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा मिळालेला आहे. आणि स्वतः त्या बालविवाह याच्यामधून गेलेल्या आहे सिच्युएशन मधून, त्यांची सुद्धा फॅमिली त्यांचा बालविवाह तिकडे करू इच्छित होती पण त्यांनी त्याला विरोध केला आणि नंतर तिथून त्या पुढे शिकून पुढे तिथे जे काही बालविवाह होतात त्यांना आता त्या विरोध करतात. त्यामुळेच त्यांना बिल अँड मेलिंडा गेट्सचा जो काही अवॉर्ड आहे तो तिकडे मिळालेला आहे. तर तो कोणता अवॉर्ड आहे हे मी नाव इथं सांगणार नाहीये, तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा भारतातील लोकसंख्या धोरण. आता भारतातील लोकसंख्या धोरण इथं वेळोवेळी राबवलेलं आहे पण त्याचा फारसा काही उपयोग आपल्याला दिसून येत नाही. जसं बघा पहिला आहे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम. आता याचा पहिला उद्देश काय होता किंवा बेसिक उद्देश काय होता, तर जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने 1952 मध्येच हा कार्यक्रम सुरू करण्यात आला, म्हणजे साधारणतः आपल्या स्वातंत्र्याच्या 4 वर्षानंतर बरोबर. आणि कुटुंब नियोजन म्हणजे नियोजित पालकत्व, ज्यात हा एक उपाय म्हणून तिकडे बघितला जात होता. आणि संतती नियमनाबद्दल पण धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ कर्वे यांनी इथं संतती नियमनाबाबत वेळोवेळी सांगलेलं आहे आणि त्यांचं एक मासिक सुद्धा आहे समाज स्वास्थ्य, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर यामध्ये संतती नियमनाबाबत हे जे काही कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम होते तर या संतती नियमनाबाबत निर्णय घेऊन पालक होण्याची संधी घेता येते. तसंच लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव, त्यानंतर धार्मिक गैरसमज, सरकारचं अस्थिर धोरण, यामुळं हा जो काही कुटुंब नियोजनाचा 1952 सालचा कार्यक्रम होता तो तिथं फार अशा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला नाही किंवा होऊ शकला नाही. त्यानंतर दुसरा कार्यक्रम 1979 मध्ये तिकडे जाहीर करण्यात आला आणि या कार्यक्रमाअंतर्गत कुटुंब नियोजनाच्या सेवा, माता बालक आरोग्य, आहार व सुविधा उपलब्ध करून तिकडे देण्यात आल्या. त्यानंतर तिसरं धोरण जे आलं ते 2000 आणि यावरती राज्यसेवेमध्ये प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. तर थोडस हे तीनही धोरणं लक्षात ठेवा, त्यांच्या डेट्स लक्षात ठेवा, इयर्स लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघा नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी हिला म्हटलं जातं आणि लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणं, त्यानंतर लोकसंख्या नियंत्रित कंट्रोल करणं या उद्देशानं 2000 मध्ये लोकसंख्या धोरण इकडे अंमलात आणलं होतं, ज्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर या धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. बघा वैशिष्ट्यांवरती सुद्धा प्रश्न होता. तर 14 वर्ष वयापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून द्यायचं, त्यानंतर दर 1000 बालकांमागे मृत्यू दर जो आहे तो 30 पर्यंत आणायचा, आता 47 आहे 2017 नुसार 2011 जनगणनेनुसार बरोबर का. त्यानंतर प्रसूती दरम्यान जे आहे तर हे 1 लाख माता मृत्यू दर 100 इतका कमी करायचा, मुलांसाठी रोगप्रतिबंधक लसीचं सार्वत्रीकरण करायचं. उदाहरणार्थ आता जर बघितलं तुम्ही तर मिशन इंद्रधनुष, इंद्रधनुष आठवते, इंद्रधनुष मध्ये काय होतं तर जे काही 8 ते 9 हजार आहेत जे काही बालकांना इकडे होतात त्याच्याबद्दल वॅक्सिन आणणं, रुबेला वगैरे आहे, त्यानंतर जापानीज इन्सेफलायटिस आहे, तर ही रोग लक्षात ठेवा. त्यानंतर मुलींचं विवाहाचं वय 18 पूर्वीचं नसावं, म्हणजे 18 च्या अगोदर कुठल्याही मुलीचं तिकडे लग्न होऊ नये, शक्यतो ते 20 च्या नंतर केलं जावं. आणि ह्यामुळे काय होतं बघा, तर 20 च्या नंतर त्या मुलीची किंवा जी मुलगी तिकडे लग्न करणार आहे तिची शारीरिक वाढ व्यवस्थित होते आणि त्यानंतर तिचं जे काही बाल असेल किंवा बालक असेल अर्भक असेल ते सुद्धा सुदृढ जन्माला येतं. आणि यामुळेच एक आपण म्हणूया की लोकसंख्येचं जे वैशिष्ट्य असतं सुदृढ आरोग्य वगैरे तर ते तिकडे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर रोग प्रतिबंध व नियंत्रण करणं, यामध्ये पुन्हा जे काही रोग आहेत त्याबद्दल लसी, त्यानंतर औषध उपचार वगैरे तिकडे उपलब्ध करून द्यायचं आणि 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर ठेवायचा असं एक उद्देश होतं 2000च्या पॉलिसीचं. तर हे 7 उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. यावरती प्रश्न येऊन गेला होता, सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम, ओके. त्यानंतर बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. आता हे मी तुम्हाला दाखवण्याचा ह्यासाठी प्रयत्न करत आहे, कधी कधी आपल्याला ह्या प्रश्न याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतील. त्यामुळे 6 एप्रिल 1976 रोजी त्यावेळचे म्हणजे तत्कालीन केंद्रीय स्वास्थ्य मंत्री व कुटुंब राज्यमंत्री डॉक्टर करण सिंग यांनी हे मांडलं होतं
आणि याची उद्दिष्टे आणि उपाययोजना, जसं की योग्य कायदा करून लग्नाचे वय किमान जे आहे ते मुलींसाठी 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्षापर्यंत वाढवणं, निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ, जसं की 2 मुलांच्या नंतर नियोजन जर केलं तर 150 रुपये, 3 मुलांकेलं तर 100 रुपये आणि 4 मुलांच्या नंतर जर केलं तर ते 70 रुपये असेल. म्हणजे बघा, वेळोवेळी तिथं काहीतरी अशा गोष्टी किंवा आपण म्हणूया की काहीतरी अशा उद्दिष्ट तिकडे राबवण्यात आलेले आहेत, जेणेकरून लोक त्यांचं जे काही लोकसंख्या वाढत आहे त्यावरती काय करतील तर कंट्रोल करतील. चालेल. आणि राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी, तसंच राज्यांना त्यांच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा, असं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 ची काही उद्दिष्टे किंवा उपाययोजना आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग याचं काही फलित म्हणजे आपण म्हणूया की काही याचा फायदा झाला का, तर यस. बघा, 1976 लोकसंख्या धोरण जास्त काळ टिकलेलं नाहीये. 1977 साली निवडणुका झाल्या आणि 11 मे 2000 रोजी भारताची लोकसंख्या 100 कोटी पोहोचलेली आहे आणि 2001 जनगणनेनुसार आपण सगळेजण इकडे 102 कोटी होतो. बरोबर. तर या थोडासा आकडा लक्षात ठेवा. आपल्या देशाचं क्षेत्रफळ जगातील क्षेत्रफळाच्या मानानं 2.4% आहे आणि एकूण लोकसंख्या जी असेल ती 17.5% आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. चालेल. तर हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि 1976 ची जी काही पॉलिसी होती ती जर बघितली तुम्ही तर 1975 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांच्या सरकारनं तिथं आणीबाणी जाहीर केली आणि या काळात 1976 लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली होती. आणि त्यावेळी बरचसा काही आपण म्हणूया की खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या आपल्यासाठी महत्वाच्या नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे काही धोरण होतं ते फार काळ तिकडे टिकलेलं नाहीये. या आणीबाणीमुळे बरचसं काही इकडे विस्कळीत झालेलं आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर इथं आपण डिस्कस केलेला आहे लोकसंख्या. लोकसंख्या हा जो काही घटक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असेल. एमपीएससी पूर्वसाठी सुद्धा, त्यानंतर कंबाईन पूर्वसाठी सुद्धा, कंबाईन बी आणि सी दोन्हीच्या दृष्टिकोनातून अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण इथून पुढे एक चॅप्टर डिस्कस करणार आहोत, तो आहे बेरोजगारी. बेरोजगारी सुद्धा आपल्याला वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत आणि खूप महत्वाचा टॉपिक हा आहे. त्यामुळे आपण बघूया की काय असते बेरोजगारी, तिचे काय परिणाम होतात आणि तिचे प्रकार कोणकोणते आहेत. बघा, भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जो काही आपला लोकसंख्या आहे ती 15 ते 55 वयोगटातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हिलाच कार्यकारी गट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काम करणारी आहे ही, दुसऱ्यांवरती डिपेंड नसते, स्वतः ती काम करू शकते. आणि असं जरी असलं तरीही आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे किंवा बेरोजगारीचा जो टक्का आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामध्ये तरुण वर्ग ही मानवाची साधन संपत्ती जरी असली, त्यानंतर आर्थिक विकासासाठी जरी याची मदत होत असेल आणि तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती व गुरुकिल्ली जरी असली, तरी आपल्या देशामध्ये म्हणावं तसं हा जो काही 15 ते 55 गट आहे या गटाला म्हणावं तसा रोजगार तिकडे उपलब्ध होत नाही आणि तिथूनच एक समस्या निर्माण होते जिला तुम्ही अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी म्हणून ओळखता. बरोबर. तर काय आहे ही बेरोजगारी त्याबद्दल आपण थोडंसं बघूया. कशा प्रकारे हिचे प्रकार आहेत तेही आपण बघूया. बघा, इथं काही रोजगारांचा आपल्याला एक आकडा दिसत आहे आणि काही इकडे बेरोजगार आहेत. खूप साऱ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. ओके. तर आता आपण बघू 1 बाय 1 काय आहे साधारणतः बेरोजगारीची व्याख्या. साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्याला बेरोजगारी असं म्हटलं जातं. आता अर्थशास्त्रामध्ये बेरोजगारी जर अभ्यासाची झाली तर कामाचं स्वरूप, काम करणारा वयोगट, श्रमाची मागणी आणि त्याचा असलेला पुरवठा, त्यानंतर प्रचलित वेतन दर किंवा वेतन यावरती बेरोजगारी आपल्याला अभ्यासता येईल. आणि वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात जर अभ्यास करायचा झाला तर त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा तिकडे वेगवान नाहीये आणि हे चित्र काहीसं आपल्या देशामध्ये सुद्धा बघायला मिळतं. आपण सुद्धा या सर्व परिस्थितीमधून इकडे जातो. बरोबर का. तर आता बघूया आपण बेरोजगारीचा अर्थ कसा आहे. तर बघा, ज्या 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असून सुद्धा तिथं रोजगार मिळत नाही त्याला बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट. मग एका व्यक्तीस रोजगार असणं म्हणजे तो व्यक्ती आठवड्यातले किती
तास काम तिकडे करतो किंवा किमान काही तास काम करत तरी तिकडे असला पाहिजे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि एनएसएसओ म्हणजेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या सांख्यिकी माहितीनुसार भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासांपेक्षा कमी काम करत असेल तर त्या व्यक्तीला बेरोजगार म्हटलं जातं. बघा, भारतामध्ये एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासांपेक्षा काम करते त्या व्यक्तीला आपल्या देशात बेरोजगार म्हणतात. चालेल. आणि बघा, जे 15 ते 28 तास काम करतात दर आठवड्याला त्यांना न्यून रोजगार, तर जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजेच प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या किंवा एम्प्लॉईड व्यक्ती म्हटलं जातं. तर या तीनही डेफिनेशन लक्षात ठेवा. ग्रुप बीच्या म्हणजेच कंबाईनच्या विद्यार्थ्यांना थोडे असे डीप आणि डिटेल प्रश्न विचारले जातात. सो त्यांना ह्या तीनही डेफिनेशन माहीत असल्या पाहिजे एनएसएसओच्या सांख्यिकी माहितीनुसार. त्यानंतर पुढे बघूया, माहीत आहे का तुम्हाला, बघा इथे काही बेरोजगारीचे प्रकार दिलेले आहेत, यावरती सुद्धा वेळोवेळी प्रश्न आलेले आहेत. आपण बघूया की काय आहे त्यांची व्याख्या. अनैच्छिक बेरोजगारी ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था आहे ज्यामध्ये लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला ते तयार सुद्धा असतात परंतु त्यांना काम मिळत नाही, तिला अनैच्छिक बेरोजगारी म्हणतात. उदाहरणार्थ काही डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजेच विकसित देशांमध्ये अशी परिस्थिती असते, बरोबर. त्यानंतर ऐच्छिक बेरोजगारी, सॉरी एक मिनिट, अनैच्छिक बेरोजगारी इथं अशी असेल बघा, विकसित देशांमध्ये येणार नाही, ऐच्छिक बेरोजगारी विकसित देशांमध्ये येईल. चालेल, तर हे थोडंसं लक्षात ठेवा माझं सांगताना. थोडंसं मी अनैच्छिक बेरोजगारीमध्ये विकसित देश सांगितले, ओके. तर बघा, अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, तर कामाची तिथं पात्रता आहे, एज्युकेटेड आहेत, सगळं आहे, काम करायला सुद्धा तयार आहेत, पण त्यांना कामच प्राप्त होत नाही. त्याला अनैच्छिक म्हणजे इच्छा असताना सुद्धा त्यांना काम करायला मिळत नाही, ती अनैच्छिक बेरोजगारी. त्यानंतर ऐच्छिक म्हणजे काय, जिथं व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते परंतु त्याची स्वतः काम करण्याची इच्छा नसते अशाला ऐच्छिक बेरोजगारी म्हणतात. आणि अशा प्रकारची बेरोजगारी तुम्हाला विकसित देशांमध्ये मिळेल. त्यानंतर अर्धबेकारी अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा तिला तिच्या लेवलचं काम मिळत नाही, त्यापेक्षा कमी पातळीवर काम करावं लागतं, तिला अर्धबेकारी म्हणतात. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती डबल ग्रॅज्युएट आहे, त्यातल्या त्यात आपण म्हणूया की इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तो काम करतोय क्लर्कच्या लेवलवर. बघा, ही झाली अर्धबेकारी, त्याच्या लेवलचं त्याला काम मिळत नाहीये. त्यानंतर पूर्ण रोजगार म्हणजे काय, तर ज्यामध्ये सर्वत्र उपलब्ध किंवा सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने तिकडे वापरली जातात किंवा ती कार्यरत असतात त्यांना इथं पूर्ण रोजगार म्हटलं जातं, ते हे लक्षात ठेवायचंय. आता बेरोजगारीचे काही प्रकार आहेत, बघा ग्रामीण बेरोजगारी आणि त्यानंतर शहरी बेरोजगारी हे दोन मुख्य प्रकार पडतात. ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि छुपी व प्रसन्न बेरोजगारी दुसरा प्रकार. त्यातही परत बघितलं तर शहरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित आणि औद्योगिक बेरोजगारी असे दोन प्रकार आहेत, ज्यात औद्योगिक बेरोजगारीमध्ये तांत्रिक, संघर्षजन्य, चक्रीय आणि त्यानंतर संरचनात्मक व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. या प्रत्येक टाईपवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर आपल्याला या डेफिनेशन खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या, ओके. त्यात बघा, ग्रामीण बेरोजगारी पहिल्यांदा आपण अभ्यासू. ग्रामीण बेरोजगारीमध्ये आपल्याला पहिल्या सर्वात महत्वाची आढळते ती म्हणजे हंगामी, आणि हंगाम नसलेल्या काळामध्ये जेव्हा लोक तिकडे रोजगार नसतात त्यांना हंगामी बेरोजगारी म्हणतात, बरोबर. आता साधारणतः पावसाळा जो सुरू होतो तो जून ते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत म्हणू आपण, ठीक आहे. थोडीशी ओलसर वगैरे जमीन असेल तर काही शेतकरी मित्र तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत काही पिकं घेतात, पण त्यानंतर काय, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर ते पुढचा जून काय, तर हा तिथे त्यांना रोजगार उपलब्ध नसतो, तर ते हंगामापुरते काही वेळ त्यांना काम मिळतं, म्हणूनच त्यांना तुम्हाला हंगामी बेरोजगार म्हणायचे. आणि शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय म्हणून बघितला जातो. आणि शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यासाठी पुढे बेरोजगार असते. जून ते सप्टेंबर पाऊस पडतो, इथे काहीतरी पिकं घेतली जातात, पण पुन्हा ऑक्टोबर ते जून पर्यंत इथं टोटली बेरोजगारच असतात. आणि त्यांनाच काय म्हणायचं आपल्याला, तर हंगामी बेरोजगारी म्हणायचे. हंगाम, शेती हा हंगामी व्यवसाय आणि बेस्ट एक्झाम्पल शेती क्षेत्रामधली असलेली श्रमशक्ती ही हंगामी बेरोजगारीमध्ये येते. त्यानंतर पुढचा जो आहे
तर शेतीशिवाय स्थल परत्वे हंगामी बेरोजगारी ही पर्यटन मार्गदर्शन त्यानंतर बँड पथक बँड पथकांना तुम्ही बघू शकता लग्न वगैरे किंवा काही कार्य वगैरे असतील तरच त्यांना तिकडे रोजगार मिळतो अन्यथा ते घरी बसूनच असतात. त्यानंतर साखर कारखान्याचे कामगार बर्फ फॅक्टरी मधले कामगार मासेमारी असे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हंगामी बेरोजगारी दिसून येईल किंवा आढळून येईल. त्यानंतर छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी जिल्हा म्हटलं जातं ज्यामध्ये भारतातील खेड्यामध्ये ही बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आढळते आणि ही एक अशी स्थिती आहे ज्यात गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना आपल्याला तिकडे आढळतात. मग त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केलं तरी उत्पादनावर त्याचा आपल्याला फारसा परिणाम दिसून येत नाही म्हणूनच हिला छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा एखादी जमिनीचा तुकडा आहे किंवा आपण म्हणूया की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये पर्याय रोजगारांचा इकडे अभाव असतो आणि जमिनीचा तुकडा फॉर एक्झाम्पल 5 एकरचा आहे आणि त्यामध्ये इथं आपण बघितलं तर यस 5 कामगार इथं काम करत असतील आणि त्यांच्यापासून 10 क्विंटल ज्वारी निघत असेल आणि तेच इकडे 16 कामगार काम करत आहेत आणि त्यांच्यापासून 10 क्विंटल ज्वारी निघत आहे तर अर्थातच इथं जे 11 जण आहेत ते एक्स्ट्रा आहेत आणि तीच छुपी बेरोजगारी आहे. बरोबर का? खरं तर या 5 लोकांचंच काम आहे पण इथं दुसरे 11 जण येत आहेत म्हणजे 16 कामगार तिथं 10 क्विंटल ज्वारीच्या उत्पन्नामध्ये लागलेले आहेत. तर अर्थातच हिला तुम्हाला छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणायचंय. यावरती कितीतरी वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. चालेल, त्यानंतर पुढे बघूया. पुढचा महत्वाचा म्हणजे नागरी बेरोजगारी ज्यात सुशिक्षित बेरोजगारी आपण बघू. इथं काम करण्याची इच्छा असते आणि शिक्षणाची पात्रता असून सुद्धा रोजगार मिळत नाही त्याला सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. उदाहरणार्थ ही बेरोजगारी 10वी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीधारक झाल्याच्या नंतर किंवा पदव्युत्तरांमध्ये सुद्धा म्हणजे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा ही परिस्थिती आपल्याला दिसून येते जिला तुम्हाला सुशिक्षित बेरोजगारी म्हणायचे. आता शिक्षणाप्रती उदासीनता असेल त्यानंतर पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव रोजगाराच्या संधी उपलब्ध न होणं सुशिक्षितांमधील असमतोल असे काही कारणं असू शकतात जी की सुशिक्षित बेरोजगारीची इथं कारणे इथं ठरत आहेत किंवा आज आपण त्या ह्या सर्व सिच्युएशन मधून इकडे जात आहोत. त्यानंतर पुढे बघितलं तर औद्योगिक बेरोजगारी बघा काय आहे औद्योगिक बेरोजगारी. शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल म्हणजेच काय तर फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही सेक्टरचे येतात. फॉर्मल अँड इनफॉर्मल दोन्ही सेक्टरचा यामध्ये समावेश होतो. मग हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी त्यानंतर वेगानं वाढणारी लोकसंख्या जसं आताच आपण बघितलं लोकसंख्येचा परिणाम सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणूनच मी अगोदर लोकसंख्या हा टॉपिक डिस्कस केला आणि त्यानंतर आता आपण बेरोजगारी अभ्यासत आहोत. प्रशिक्षण सुविधांचा अभाव आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकार्य क्षमता उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकरण आणि श्रमाची कमी गतिशीलता यामुळे आपल्याला बेरोजगारी कोणती बेरोजगारी तर औद्योगिक बेरोजगारी इकडे दिसून येते. मग औद्योगिक बेरोजगारीचे काही प्रकार पडतात त्यात असेल पहिली तांत्रिक. बघा यावरती प्रश्न येऊन गेला होता तर तंत्रज्ञानामुळे जर काही बदल होत असतील किंवा टेक्नॉलॉजीमुळे जर काही बदल होत असतील तर तिला तांत्रिक बेरोजगारी निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलं जातं. मग आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. उदाहरणार्थ पूर्वी टाइपरायटर असायचे आणि टाइपरायटर ज्या वेळेस असायचे तर 2-4 लोक तिकडे लागायचे पण आता जर तुम्ही संगणक किंवा लॅपटॉप वगैरे तुमच्या कंपनीज मध्ये वापरत असाल तर ते 4 लोक काय करणार आहे तिकडे. त्या 4 लोकांचं काम एकटा व्यक्ती इकडे करत असेल तर तिकडे त्यांना काढलं जातं आणि त्यालाच तुम्हाला तांत्रिक बेरोजगारी म्हणून लक्षात ठेवायचे. मग जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर औद्योगिक क्षेत्रात केला जातो आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्याने बघा जे लोक टाइपरायटरवर काम करू शकत असतील त्यांना संगणक हाताळणं एवढं सोपं किंवा सहज नसेल जोपर्यंत तुम्ही त्यांना काहीतरी प्रशिक्षण देणार नाही किंवा ट्रेन करणार नाही आणि मग अशा वेळी त्यांना या प्रशिक्षणाच्या अभावामुळे काय करावं लागतं तर त्यांची नोकरी गमवावी लागते. उदाहरणार्थ बघू शकता मी जसं तुम्हाला सांगितलं की संगणकाचा वापर यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टींमुळे इकडे तांत्रिक बेरोजगारी तयार होते. त्यानंतर संघर्षजन्य काय आहे संघर्षजन्य. आता ही जर बघितली तुम्ही तर ही तात्पुरत्या स्वरूपाची बेरोजगारी आहे आणि उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजेच तिला संघर्षजन्य बेरोजगारी म्हणतात. मग या प्रकारची बेरोजगारी बिघाड म्हणजेच यांत्रिक बिघाड त्यानंतर वीज टंचाई
कच्च्या मालाचा असलेला अभाव, कामगारांचा संप इत्यादींमुळे आपल्याला संघर्षजन्य बेरोजगारी तिकडे आढळून येते. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पार्ट 2 मध्ये की चक्रीय बेरोजगारी जी आहे ती व्यापार चक्रातील तेजी मंदी म्हणजेच अप्स अँड डाऊन्स मुळे होते आणि अशा मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. यापूर्वी सुद्धा 2 पार्ट झालेले आहेत, तुम्ही ते सगळे बघून घ्या आणि नंतरच हा पार्ट बघा म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. कारण बघा इयत्ता 11 वरती आपण डिटेल डिस्कशन करत आहोत इन द फॉर्म ऑफ समरी, चालेल. आणि 11वीचं पुस्तक येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्वाचं ठरेल. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची इकडे रिक्वेस्ट होती की मॅडम इयत्ता 11 आणि 12 सुद्धा टॉपिक घ्या, म्हणूनच तुमच्यासाठी हे घेऊन येत आहे. तर भाग 1 आणि भाग 2 बघून घ्या आणि नंतरच हा भाग बघा, तेव्हा आणि तेव्हाच समजेल, ठीक आहे. त्यानंतर मंदीच्या काळात प्रभावीपणे मागणी घटते आणि उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये सुद्धा मंदी होते आणि पुढे जे काही कामगार तिथे काम करत असतात त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये त्यावेळेस त्यांना पुढे या बेरोजगारीला सामोरं जावं लागतं, जिला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. आणि ही व्यापार चक्रातील अप्स अँड डाऊन्स किंवा तेजी मंदीमुळे ही होत असते. त्यानंतर पुढे बघितलं तर संरचनात्मक बेरोजगारी. आता बघा देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारीची निर्मिती होते आणि हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यांवर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात येईल की घोडागाडीची जागा आता ऑटोरिक्षाने घेतलेली आहे, ऑटोरिक्षाची जागा आता आपण म्हणतोय की ओला उबरने घेतली, त्यानंतर ओला उबरची जागा आता काही दिवसानंतर मेट्रो घेईल. म्हणजेच काय तर संरचनात्मक बेरोजगारी इकडे दिसून येते आणि अर्थातच उपलब्ध रोजगार व कामगारांचं कौशल्य यामुळे किंवा यांच्या तफावतीमुळे ही रोजगारी इकडे निर्माण होते किंवा बेरोजगारी इकडे निर्माण होते. त्यानंतर संगणकामुळे टंकलक बेरोजगार होतात जे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि त्यांचं जे काही स्किल आहे आणि उपलब्ध असलेलं रोजगार आहे ते यामध्ये तफावत होते आणि म्हणूनच संरचनात्मक बेरोजगारी आपल्याला दिसून येते जी तुमच्या आजूबाजूला तुम्ही जाणताच. उदाहरणार्थ घोडागाडीची जागा ऑटोरिक्षा, ऑटोरिक्षाची जागा ओला उबेरने घेतलेली आहे, बरोबर का? ते हे थोडंसं लक्षात ठेवा. मग बेरोजगारीची काही कारणे आहेत बघा, कोण कोणती आहेत? तर रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्याइतका तो पुरेसा नाही आणि त्यामुळेच प्रचंड बेरोजगारी तिकडे वाढ झालेली आहे. त्यानंतर श्रमशक्तीतील वाढ. मृत्यूदर घटलेला आहे, जे तुम्हाला मी लोकसंख्येत सांगितलं तोच मृत्यूदर इथं घटलेला आहे. जन्मदरामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळेच लोकसंख्या वाढलेली आहे आणि यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून लोकसंख्या वाढलेली असल्यामुळं कितीतरी प्रमाणामध्ये तिथं लोकसंख्या उपलब्ध आहे आणि बेरोजगारी वाढण्याचं हे कारण सुद्धा एक आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर यांत्रिकीकरण किंवा यंत्रांचा अधिक वापर किंवा अतिरिक्त वापर यामुळे सुद्धा बेरोजगारी वाढण्यास हे कारणीभूत ठरलेलं आहे, ओके. तर अशा आपल्याला कारणे सुद्धा लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर पुढे बघितलं तर कौशल्य विकास कार्यक्रमांचा अभाव. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर एखादी स्किल जर तुमच्या अंगी असेल तर स्किल मधून तुम्ही काही करू शकता, पण तुम्हाला शिक्षणही नाही आणि कुठली स्किलही नाही, म्हणजेच कुठलं आपण म्हणूया की कौशल्य सुद्धा तुमच्याकडे नाही, तर अशा वेळी सुद्धा इथं तुमची बेरोजगारी वाढण्याचं एक कारण असू शकतं किंवा आहे ते. त्यानंतर पुढे आहे रोजगाराची अपेक्षा. मला वाटतं की मला काहीतरी चांगला पगार असावा, 1-2 लाख रुपये पर मंथ असावा, पण माझी तेवढी कॅपॅसिटीच नाही किंवा माझ्याकडे तेवढ्या स्किलच नाही, तर तुम्हाला तेवढी कोण नोकरी देणार आहे, बरोबर का? तर रोजगाराची अपेक्षा असते एवढा एवढा पगार मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत तेवढा आपल्याला पगार मिळत नाही तोपर्यंत आपण इकडे बेरोजगार म्हणूनच राहतो. उदाहरणार्थ आपण आता एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देता, बरोबर का? जोपर्यंत आपण पास होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतो आणि तोपर्यंत आपण बेरोजगार म्हणूनच इकडे आहोत, चालेल. आता बऱ्याच जणांना इकडे राग येईल, पण राग येऊ देऊ नका, ही सत्य परिस्थिती आहे, ही सत्य सिच्युएशन आहे, बरोबर का? त्यानंतर शेतीचा हंगामी स्वरूप, अर्थात शेती हा जो व्यवसाय आहे आपल्या देशामधला तो हंगामी आहे आणि पूर्णतः शेती जी आहे ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव, कमी प्रतीची जमीन आहे किंवा अजून काही कारण असू शकतील, तर त्यामुळं शेतीला स्वरूप हंगामीच झालेलं आहे आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर शेतीमध्ये आपल्याला हंगामी स्वरूपाची बेरोजगारी दिसून येते आणि हे सुद्धा एक कारण आहे बेरोजगारी वाढण्याचं किंवा बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याचं. त्यानंतर असेल आर्थिक विकासाचा कमी दर, ज्यात आपल्या पायाभूत सोयीसुविधा आहेत. त्यानंतर खतं तसंच सुविधांचा अभाव, सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत तर त्यामुळे सुद्धा आपल्याला इथं बेरोजगारी वाढलेली दिसते.
आणि ग्रामीण लोकसंख्येचं स्थलांतर, अर्थातच ग्रामीण लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये जर तिथे काम मिळत नसेल तर ते कुठे येतील, शहरी भागाकडे येतील, तिथे येऊन राहतील, तिथे स्थलांतर करतील आणि तिथे आल्याच्या नंतर तिथल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत यांच्यावर ताण पडेल आणि एक आपण इथं समस्या वाढतील पुन्हा झोपडपट्टी बरोबर. त्यानंतर असेल साथीचे रोग वगैरे पावसाळ्यामध्ये खूप दिसतात बघा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पाण्याची समस्या. तर हे असे काही कारण आपल्याला लक्षात ठेवायचे जे की ग्रामीण लोकसंख्या इथं स्थलांतरित झाल्यानंतर इथं हे होत असतं. चालेल, तर हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे बघा, भारतातील बेरोजगारीचा विस्तार 1993-94 मध्ये श्रमशक्ती वगैरे एवढा टक्का दिलेला आहे तो एवढा होता बेरोजगारीचा दर. त्यानंतर 99-2000 मध्ये 2.2, 2011-12 मध्ये हा 2.2 आहे आणि आता तो वाढलेलाच आहे असंही म्हटलं गेलेलं आहे. तर ते थोडस लक्षात ठेवा. त्यानंतर बघा काही राज्य आहेत ज्यांच्यामध्ये बेरोजगारी तुम्हाला इकडे दरवर्षीचं जे काही हे आहे तर त्यात पहिला असेल त्रिपुरा वगैरे. तर ही थोडीशी टक्केवारी लक्षात ठेवा आणि ऍटलिस्ट आपल्या देशात सॉरी आपल्या महाराष्ट्राचं लक्षात ठेवा. 21% आहे बेरोजगारीचा दर प्रति हजार मागे. ओके, त्यानंतर पुढे जर तुम्ही बघाल तर पुढे म्हणजे भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने काही उपाययोजना केल्या होत्या ज्यामध्ये रोजगार हमी योजना आहे, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. सुरुवात कधी केली होती तर ही योजना जी आहे ती भारतामध्ये प्रथम आपल्या राज्यानं सुरू केलेली आहे महाराष्ट्रानं 28 मार्च 1972 आणि त्यानंतर महाराष्ट्राचं बघून भारतामध्ये सुरू करण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. हिचा मेन मोटो काय होता तर उत्पादनक्षम रोजगार पुरविणे, ग्रामीण बेरोजगारीची व दारिद्र्याची समस्या सोडविणे. तर यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, थोड्याशा योजना सुद्धा तुम्हाला अभ्यासायच्या. त्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना किंवा स्वयंरोजगार योजना ही 1 एप्रिल 1999 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ग्रामीण भागामध्ये एकमेव स्वयंरोजगार म्हणून हिच्याकडे बघितलं जातं, जे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना जिला सिसरी सुद्धा म्हणतात, डिसेंबर 1997 मध्ये सुरू झालेली आहे आणि शहरी जे भाग आहे त्या शहरी बेरोजगारांना व अर्धरोजगारांना फायदेशीर रोजगार पुरवण्यासाठी स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना इथं सुरू करण्यात आली होती. यामध्ये केंद्राचा टक्का असेल 75% आणि राज्य सरकार असतील 25%. ओके, त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार योजना 1993 लागू झालेली आणि या योजनेअंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगारांना तरुणांना जे आहेत ते हे शाश्वत स्वरूपाच्या याच्यामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम इकडे करण्यात आलं होतं. त्यानंतर ग्रामीण युवक प्रशिक्षक स्वयंरोजगार योजना जिला ट्रायसेम म्हणतात आणि ट्रायसेमची सुरुवात 1979 सुरू करण्यात आली होती आणि ट्रायसेम ही योजना सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत 1999 मध्ये विलीन करण्यात आलेली आहे. विलीनीकरणावरती सुद्धा प्रश्न आले होते. सो व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ट्रायसेम 1979 सुरू झाली आणि विलीन 1999 झाली. कशामध्ये? सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये. त्यानंतर पुढची असेल जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1985 लागू करण्यात आली होती ज्यामध्ये नवीन वेतन रोजगार योजना म्हणजेच जवाहर रोजगार योजना म्हणतात आणि 1 एप्रिल 1999 ही योजना ग्रामीण भागांसाठी मर्यादित राहून जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने ही ओळखली जाते. तर हिचं चेंज झालेलं नाव सुद्धा लक्षात ठेवा, कधी कधी त्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढे बघितलं तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दॅट इज एम जी नरेगाज 2009 म्हणजे महात्मा गांधीजींच्या जयंतीपासून हिची सुरुवात झालेली आहे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना ही हमी योजना आहे ज्यामध्ये एका वित्तीय वर्षात कितीतरी वेळा प्रश्न आलेला आहे. एका वित्तीय वर्षात ग्रामीण भागाच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका प्रौढ व्यक्तीला ज्याला इन्फॉर्मल किंवा असेक्ट आपण म्हणूया की अकुशल तर अकुशल स्वरूपाचं काम इकडे उपलब्ध करून देण्याची हमी आणि 100 दिवस वेतन देण्याची हमी इकडे दिली जाते एमजी नरेगाच्या अंडर. चालेल, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. याला 2019 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि जगात म्हणूया आपण की सर्वात मोठी अशी ही रोजगार योजना म्हणून हिच्याकडे बघितलं जातं, एमजी नरेगा किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे. त्यानंतर असेल दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 23 सप्टेंबर 2014 सुरू झालेली आहे आणि काही ज्या स्किल डेव्हलपमेंट वर्क आहे त्या स्किल डेव्हलपमेंट वर्क साठी ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचं महत्वाचं काम काय होतं किंवा उद्दिष्ट काय होतं तर दारिद्र्य कमी करणं,
फायदेशीर व शाश्वत रोजगार नियमित वेतन देऊन पुरविणं असे काही उद्दिष्ट दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे आहेत हे लक्षात ठेवा. आणि या कार्यक्रमाअंतर्गत गरीब कुटुंबातील 15 ते 35 वयोगटाच्या ग्रामीण युवकांना 3 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी ज्या ह्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या बाबतीमध्ये त्यांची नियुक्ती करण्याचं काम या योजनेनुसार करण्यात येईल. त्यानंतर कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचं राष्ट्रीय धोरण 2015 प्रश्न येऊ शकतो. सो व्हेरी इम्पॉर्टंट अगेन काय असेल काम, तर पहिलं राष्ट्रीय धोरण 2009 मध्ये जाहीर करण्यात आलं होतं कौशल्य विकासासाठी. हे धोरण खासगी म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरसाठी आलेलं आहे. या योजनेचा मुख्य उद्देश संयोजन कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देण्याचं काम होतं, ज्यामध्ये उद्योजकशील संस्कृतीला प्रोत्साहन देणे, उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचा पर्याय उपलब्ध करून देणे आणि महिलांना उद्योगशील बनवण्यास प्रयत्न करणे असे काही लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये स्टार्टअप इंडिया आहे, स्टँडअप इंडिया आहे. स्टँडअप इंडियामध्ये सुद्धा महिलांना इकडे लोन मिळतं, कर्ज मिळतं, त्यानुसार ते त्यांच्या इथं उद्योग धंदे उभारू शकता. हे बघा स्टार्टअप इंडियाचा पुढाकार आहे. ओके, तर हे थोडस लक्षात ठेवा स्टार्टअप इंडिया. ओके, त्यानंतर स्टार्टअप इंडिया जे आहे तो हा पुढाकार हा उपक्रम शासनाने जानेवारी 2016 मध्ये सुरू केला होता. यामध्ये जे काही होतकरू तरुण तरुणी आहेत त्यांना इथं प्रोत्साहित करणं, उद्योग उभारण्यास बळ देणारी एक नाविन्यपूर्ण जनकल्याणकारी अशी योजना याच्याकडे बघितलं जातं स्टार्टअप इंडियाकडे. त्यानंतर असेल प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2016 ते 2020, यामध्ये 12,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे 2020 पर्यंत. आणि या योजनेचा मुख्य उद्देश असेल तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे आणि या योजनेअंतर्गत युवकांना यशस्वीरित्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल मोबदला पैशाच्या स्वरूपात देऊन कौशल्य विकासाला तिकडे त्यांना प्रोत्साहित करणं असं महत्वाचं काम प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 हिचं होतं. तर हे लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर आज आपण या 50 ते 55 मिनिटांमध्ये लोकसंख्या म्हणजेच पॉप्युलेशन अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे दोन्ही एक्झामसाठी, राज्यसेवेसाठी सुद्धा आणि कंबाईनसाठी सुद्धा. आणि त्यानंतर अनएम्प्लॉयमेंटवरती सुद्धा प्रश्न येतात. असं बघा तुम्ही अनालिसिस तर केलेलंच आहे आपण चॅनलवरती सुद्धा, ज्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट, त्यानंतर लोकसंख्या, त्यानंतर गरिबी म्हणजेच दारिद्र्य आणि त्यानंतर पंचवार्षिक योजना यांचा आतापर्यंत 2013 पासून जर तुम्ही यांचा अभ्यास केलेला असेल या प्रश्नाचा 2019 पर्यंत, तर कंबाईन आणि राज्यसेवा ग्रुप सी यांना मिळून 150+ प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे दोन्ही घटक खूप महत्वाचे आहेत. भाग एक सुद्धा बघून घ्या, भाग दुसरा सुद्धा बघा, ज्यामध्ये आपण पहिले 2 चॅप्टर ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. आणि या भागामध्ये लोकसंख्या आणि लोकसंख्येमुळे पुढे जी बेरोजगारी येते ती कशा प्रकारे आहे तेही इथे डिस्कस केलेलं आहे. येणाऱ्या भागांमध्ये सुद्धा आपण अशाच महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करू जे तुम्हाला क्विक रिव्हिजन मधून तिथं हेल्प पडेल. ओके, चला महत्वाचं असेल हे तर जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.